एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमरावतीमध्ये आता फक्त शिवसेनेची गर्जनाच ऐकू येते. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा हा मतदारसंघ गेल्या 2 टर्ममध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ इथून निवडून येत आहेत. 2019 निवडणुकीतही त्यांचंच पारडं जड असल्याचं मानलं जात असलं तरी आघाड्यांची समीकरणं यावर नक्की प्रभाव टाकू शकतात. साली झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून ते थेट 1991 पर्यंत अमरावती हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. 1991 साली माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील इथूनच निवडून आल्या होत्या. मात्र 1996 शिवसेनेनं काँग्रेसच्या वर्चस्वाला पहिला धक्का दिला. शिवसेनेचे अनंत गुढे इथून निवडून आले. मात्र 1998 काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रासू गवई यांना अमरावतीनं लोकसभेत पाठवलं. 1999 नंतर मात्र आज सगळ्यात या मतदारसंघावर शिवसेनेचंच वर्चस्व राहिलंय. 2009 निवडणुकीत हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव झाल्यावर शिवसेनेला बाहेरून उमेदवार आणावा लागला. मात्र त्यानंतरही आनंदराव अडसूळच विजयी झाले. अडसूळ सलग 2 वेळा अमरावतीमधून निवडून आले. 2014 झालेल्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांना 4,67,212 मतं मिळाली. राष्ट्रवादीच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांना 3,29,280 तर अपक्ष उमेदवार गुणवंत देवपारे यांना 98,200 मतं मिळाली. अमरावती जिल्ह्यात एकूण 14 तालुके आणि 8 विधानसभा मतदारसंघ आहेत. अमरावती, बडनेरा, दर्यापूर, अचलपूर, तिवसा आणि मेळघाट हे 6 मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात येतात. मोर्शी आणि धामणगाव हे मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघात मोडतात. लोकसभेमध्ये दांडगा अनुभव असलेले आनंदराव अडसूळ बुलढाणा मतदारसंघातून 1996, 99 आणि 2004 असे 3 वेळा आणि 2009 आणि 2014 असे 2 वेळा अमरावतीमधून निवडून आलेत. कामगार संघटनेच्या माध्यमातून शिवसेनेमध्ये आलेले अडसूळ पक्षाच्या अनेक कामगार संघटनांचे अध्यक्ष आहेत. त्यांचं पक्षात चांगलंच वजन आहे. वाजपेयी सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. 2009 अमरावतीतून लोकसभेत गेल्यानंतर त्यांनी दर्यापूर मतदारसंघातून पुत्र अभिजित अडसूळ यांनाही निवडून आणलं. 2014 विधानसभा निवडणुकीत अभिजित पराभूत झाले. मात्र त्यामुळे जिल्ह्यातलं अडसूळांचं वजन कमी झालेलं नाही. माझी कारकिर्दच मी सुरू केली ते नरखेड रेल्वे लाईन पासून, ज्यासाठी 600 कोटी रुपये आपण 3 वर्षात पहिल्या मिळवले. हे 2000 साधारणतः 9 पासून 2012 पर्यंत ती रेल्वे पूर्ण करून घेतली. तिचे अनुषंगिक काम आहेत, पुढे आहेत की त्या ठिकाणच्या लोकांच्या शेतीचा मोबदला देणं, त्यांना जाण्याकरता रस्त्याची सोय करून देणं. अडसूळ यांना संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्यानंतर अमरावती रेल्वे स्थानकाच्या विकासाची घोषणा तत्कालीन रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी केली होती. अडसूळ यांनी याचा पाठपुरावा करून अमरावतीचं आदर्श रेल्वे स्थानक सुरू करून घेतलं. गेल्या 30-40 वर्षांपासून मागणी असलेल्या अमरावती नरखेड रेल्वे मार्गाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. रेल्वे मंत्रालयात पाठपुरावा करून अमरावती मुंबई एक्सप्रेस, अमरावती तिरुपती एक्सप्रेस, नरखेड अमरावती भुसावळ पॅसेंजर, इंदोर अमरावती यशवंतपूर गाडी, अमरावती नागपूर जबलपूर एक्सप्रेस, अमरावती नागपूर इंटरसिटी, अमरावती पुणे अशा अनेक नव्या रेल्वेगाड्या सुरू करून घेतल्या. नागपूर अमरावती मार्गाच्या चौपदरीकरणामुळे 2 शहरांमधलं अंतर 3 तासांवरून 1.5 तासांवर आलंय. बडनेरा इथं रेल्वे वाघिणींच्या दुरुस्तीचा कारखाना मंजूर झालाय. यासाठी जमीन संपादित झाली असून 1-2 वर्षात कारखाना सुरू होण्याची शक्यता आहे. बुलढाण्यातून अमरावतीमध्ये आलेल्या अडसूळांनी अल्पावधीत जिल्ह्यात आपली पकड मजबूत केली. पक्षातल्या जुन्या कार्यकर्त्यांना बाजूला सरत आपल्या मर्जीतल्या कार्यकर्त्यांना मोक्याची पदं त्यांनी देऊ केली आणि ह्याचा फायदा त्यांना 2009 आणि 2014 निवडणुकीत झाला. मात्र ह्यामुळेच काही स्थानिक नेते अडसूळांवर नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र पुढल्या वर्षभरात अडसूळ त्यांची नाराजी दूर करण्यात यश मिळतील असं मानलं जात आहे. त्यामुळेच अन्य कोणत्याच पक्षाचा उमेदवार अद्याप निश्चित नसताना शिवसेनेतून आनंद अडसूळांचं तिकीट निश्चित मानलं जात आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी झाल्यास हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला येईल. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं रासू गवई यांचे पुत्र राजेंद्र गवई यांचं तिकीट ऐनवेळी कापलं आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांची पत्नी नवनीत कौर राणा यांना उमेदवारी दिली. आता आगामी निवडणुकीत नवनीत कौर राणा भाजपच्या उमेदवार असू शकतात.
कोणतेही छोटे छोटे गोष्टी असो की मोठे गोष्टी असो, प्रत्येक माणसासोबत मी 5 वर्षापासून काम करत आहे. आणि तयारी म्हणजे लोकांमध्ये राहून त्यांचे प्रश्नाचं निवारण करणं हेच काम असते. आणि आज ज्या पद्धतीने आम्ही काम करत आहे तर मला वाटते की जास्त मला तयारीची गरज नाही आहे. आता लोक मी फक्त उभी राहणार आहे आणि लोकांनी काम करणार आहे. आनंदराव अडसूळांचं राजकीय कौशल्य पाहिलं तर ते आतापर्यंत लोकसभेची कोणतीच निवडणूक हारले नाही. त्यांनी लोकसभेच्या 5 निवडणुका लढल्या, त्या 5 निवडणुकीत विजयी झालेले आहेत. राजकीय कौशल्य त्यांच्याकडे आहेतच आणि त्यांना हे माहिती आहे का 5 वर्ष मतदारसंघ कशा प्रकारे बांधून ठेवायचा आहे. पक्षात जितकं विरोध मागच्या निवडणुकीत अडसूळांना होता, ह्या निवडणुकीत तो एकदम शिथिल दिसतो आहे, शिथिल झाल्या दिसतो आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा जिल्ह्यात चांगलाच प्रभाव आहे. त्यांच्या प्रहार संघटनेचा उमेदवार अद्याप निश्चित नाही, किंवा ते काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा देऊ शकतात. कडू यांच्या भूमिकेवरही अनेक निवडणुकीची समीकरणं अवलंबून आहेत. सध्याची परिस्थिती पाहिली तर असं वाटते भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती झाली तर युतीच्या उमेदवाराला समस्या कमी आहेत राजकीयरित्या, पण भाजप आणि शिवसेना वेगळ्या वेगळ्या समजा यांनी लढले निवडणूक लोकसभेची तर दोन्ही उमेदवारांना त्रास होईल. आणि या मधात जो तिसरा उमेदवार राहील, काँग्रेस म्हणा, राष्ट्रवादी म्हणा किंवा अपक्ष म्हणा, तिरंगी लढतीत मग काही होऊ शकते. मात्र सध्या तरी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचंच पारडं जड असल्याचं मानलं जात आहे. युती आघाडीची समीकरणं, बच्चू कडूंची भूमिका यावर बरंच काही अवलंबून असलं तरी गेल्या 25-30 वर्षांच्या राजकारणाचा अनुभव अडसूळांच्या मदतीला धावून येऊ शकतो. राजेश सोनोनेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अमरावती. अमरावती मतदारसंघाचं राजकीय चित्र युती आघाड्यांच्या समीकरणावर अवलंबून. आनंदराव अडसूळ गेले 2 कार्यकाळ इथले खासदार आहेत, मात्र अद्याप अनेक समस्या अमरावती लोकसभा मतदारसंघातल्या तशाच आहेत. अमरावती शहर आणि जिल्ह्यात विकासाबाबतीत नागरिकांच्या संमिश्र भावना आहेत. जिल्ह्यात शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध असल्या तरी हे शिक्षण घेतल्यावर रोजगार कसा आणि कुठं मिळणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. शेती किंवा शेतमजुरी हेच काय ते रोजगाराचं साधन. बेरोजगारांना काम मिळेल असा कुठलाही मोठा कारखाना अमरावतीत नाही. अचलपूर, मोर्शी, चांदूर बाजार, वरुड या भागात संत्र्याचं चांगलं उत्पन्न येतं, मात्र संत्र्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा अभाव आहे. त्यामुळे संत्रा उत्पादकांना अन्य राज्यातले व्यापारी आणि बाजारपेठांवर अवलंबून राहावं लागतंय. माननीय खासदार आनंदराव अडसूळ साहेब हे सेनेचे मोठे नेते आहेत आणि बुलढाण्यात खासदार, त्याच्यानंतर आता 2 वेळा अमरावतीतून खासदार राहिलेत. पण केंद्रातून पाहिजे त्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने कोणत्या योजना ह्या अमरावती जिल्ह्यात त्यांनी आणल्याचं कुठे दिसत नाही. मी दर्यापूर तालुक्याचा असल्यामुळे त्यांचे पुत्र कॅप्टन अभिजित अडसूळ तिथे एकदम आमदार होते, पण आमदार साहेबांचंही मुंबईवरून येणे, आपले 1-2 दिवस मिटिंगा घेतले की पुन्हा मुंबईला परत, असा या म्हणजे बापलेकांचा हा जो आहे खेळ या जिल्ह्यामध्ये आपण सर्व लोक पाहतोय. अमरावती शहराचा चांगला विकास झालाय, मात्र यासाठी पडणारा कराचा बोजा आणि टोल आकारणीनं नागरिक नाराज आहेत. खासदार अडसूळ साहेब यांच्या कामाचा खूप मोठा आवाक आहे. ते कधी दिल्ली असतात, कधी मुंबई असतात आणि एखाद्या वेळेस अमरावती असतात. ज्यावेळेस पेपरला बातम्या छापून येतात त्यावेळेस ते अमरावतीला असतात, असा अमरावतीकरांचा समज आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात योजना अमरावतीमध्ये येणे आवश्यक होते, परंतु गेल्या 4-5 वर्षाच्या कालावधीत तसे झालेले दिसत नाही. आणि अमरावतीचं आर्थिक हे 3 गोष्टीवर अवलंबून आहे. तूर, संत्रा आणि सोयाबीन या पिकांवर अमरावतीचं हे आर्थिक बरंच अवलंबून असताना, यावर प्रोसेसिंग उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती शक्य असताना त्या ज्या प्रमाणात पाहिजे होती त्या प्रमाणात ते करू शकले नाहीत. रोजगाराच्या संधी कमी असल्यानं अमरावतीच्या तरुणांना थेट मुंबई पुणे गाठावं लागतंय. बेरोजगारीची समस्या सोडवण्यात खासदार अडसूळ अपयशी ठरलेत. इंडिया बुल्सच्या विद्युत निर्मिती प्रकल्पाला आपण समर्थन दिल्याचं खासदार सांगत असले तरी या प्रकल्पात 1000 मजूर आणि कर्मचारी परराज्यातून आलेलेच आहेत, त्यामुळे या प्रकल्पामुळे अमरावतीकरांच्या रोजगारात फारशी भर पडलेली नाही. राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार आल्यानंतर MIDC मध्ये वस्त्रोद्योगाशी संबंधित कारखाने सुरू झालेत, तर काही सुरू होण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे स्थानिक बेरोजगारांना दिलासा मिळाल्याचा दावा अडसूळ यांनी केलाय. आज त्या ठिकाणी निश्चित इंडिया मुलमध्ये 800 लोकांना रोजगार मिळाला. फिल्ले मिल, विदर्भ मिल होती ती बंद पडलेली होती, ती NDC च्या माध्यमातून पुन्हा फिल्ले या नावाने उभी राहिली. त्यांचं काम पूर्ण झालं, परंतु बायलरसाठी जागा नाही. शकुंतला रेल्वेकडून ती जागा पण मिळवून दिली. त्याचा परिणाम प्रोसेसिंग डिपार्टमेंट जे त्या ठिकाणी चालू झालं. आणि ह्या सगळ्याचा परिणाम की 250 मुलं तर त्या ठिकाणच्या पूर्वीच्या कामगारांची त्या ठिकाणी रोजगाराला लागली.
त्याशिवाय इतर काही आपली स्थानिक लोक त्या ठिकाणी लागली रोजगाराला। कुपोषणासाठी जगात प्रसिद्ध असलेला मेळघाटचा भाग याच मतदारसंघात मोडतो। इथल्या आदिवासींचे शेकडो प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे। आदिवासींना कोरडवाहू शेतीशिवाय रोजगाराचा कुठलाही पर्याय उपलब्ध नाही। पुरुष आणि तरुण शेतीचा हंगाम संपला की रोजगाराच्या शोधात शहराकडे धाव घेतात। आदिवासींच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी खासदार अडसुळांना अपयशच आलंय। एकूणच राजकारणात वरचढ पण विकासात फारसं यश नाही अशी खासदारांची स्थिती असल्याचं दिसतंय। आता पुढल्या निवडणुकीत राजकारण यशस्वी ठरतं की विकास हे येणारा काळच ठरवेल। राजेश सोनोने, झी मीडिया, अमरावती। फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे।